हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणो चॅनलमध्ये. मी आहे प्रणो आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण अगदी मस्त असा बेबीकॉर्न पिझ्झा बनवणार आहोत, तो सुद्धा बिना ओव्हनचा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. पिझ्झा बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण पिझ्झा बेस घेतलेला आहे, रेडीमेड पिझ्झा बेस घेतला इथे आपण. त्यानंतर इथे आपण शिमला मिरची, टमॅटो आणि कांदा उभा चिरून घेतलेले आहेत. इथे हे बेबीकॉर्न आपण घेतलेले आहेत. आता हे बेबीकॉर्न आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. एका बेबीकॉर्नचे साधारणतः 2 ते 3 तुकडे तुम्ही करू शकता. मॉलमध्ये जे ग्रोसरी सेक्शन असतं त्या ग्रोसरी सेक्शनमध्ये तुम्हाला असे बेबीकॉर्न्स अगदी इझिली मिळून जातील. इथे बेबीकॉर्नसुद्धा आपण कट करून घेतलेत. आता एका गॅसवरती आपण कढई ठेवली आहे, त्यावरती स्टँड ठेवलं आहे, त्याच्यावरती अशा पद्धतीने जाळी ठेवली आहे आणि झाकण ठेवून साधारणतः 5 मिनटं आपण हे स्टीम करून घेणार आहोत. जोपर्यंत कढई स्टीम होते तोपर्यंत आपण इथे पिझ्झा असेंबल करून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पिझ्झा बेस घेतला आहे, त्यावरती आपण टमॅटो सॉस टाकलाय. अगदी आवडीप्रमाणे भरपूर असं टमॅटो सॉस टाकायचा. त्यानंतर त्यावरती आपण मायोनीज टाकलाय, 1 ग्लास मायोनीज आहे. अगदी भरपूर असं मायोनीज टाकून घ्यायचं. तुम्ही मायोनीज आणि सॉस लावण्याऐवजी पिझ्झा सॉस सुद्धा यावरती लावू शकता. आता यावरती आपण मोजरेला चीज टाकून घेऊयात. अगदी भरभरून असं मोजरेला चीज टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण इथे प्रोसिड चीज सुद्धा टाकून घ्यायचं आहे. अगदी भरभरून असं चीज टाकून घेतलं की आता त्यानंतर आपल्याला हे बेबीकॉर्न लावून घ्यायचे आहेत पिझ्झाला. तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही लावून घेऊ शकता. त्यानंतर इथे ढोबळी मिरची आपण लावून घेऊयात, टमॅटोसुद्धा लावून घेऊयात आणि कांदासुद्धा लावून घ्यायचा आहे. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे टॉपिंग सजवू शकता. त्यानंतर पुन्हा वरून आता मोजरेला चीज टाकून घेऊयात. पिझ्झा मस्त असा बनून तयार आहे. आपण त्याला आता बेक करायला ठेवूयात. कढईसुद्धा अगदी छान अशी गरम झाली आहे. आता यावरती आपण पिझ्झा ठेवायचा आहे, ह्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे कढईमध्येच. अगदी लो फ्लेमवरती आपण हा पिझ्झा बेक करून घेतोय. इथे तुम्ही पाहू शकता पिझ्झा अगदी मस्त असा बेक झालाय, चीज सुद्धा किती छान मेल्ट झालाय. मस्त गरमागरम असा हा पिझ्झा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता यावरती आपण आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स आणि मिक्सअप टाकून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर थोडीशी काळी मिरी पावडर सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता. पिझ्झाला कट करून घेऊयात. अगदी इन्स्टंट आणि होममेड असा पिझ्झा बनवून खाण्यासाठी तयार आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.